श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज आहे माझं गुरुवारचं उद्यापन। तर माझे पूर्ण 9 गुरुवार कंप्लीट होऊन मी 10व्या गुरुवारी उद्यापन केलं। तर ही अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। आणि एक दोन ताईंची खूप कमेंट होती की ताई गुरुवारचं डिटेल मध्ये सांगा। तर खरं तर मी आधीच्या पण गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली, तरी पण एकदा रिपीट सांगते। तर हे बघा, हे वाला आहे माझं 9 गुरुवारचं पुस्तक, जे की स्वामींचे 9 गुरुवारचं पुस्तक। आणि हे जे सारामृताचं मी जस्ट आत्ताच हे पूर्ण खपटन केलं, म्हणजे हे पूर्ण पुस्तक एका, तर हे पूर्ण पुस्तक मी एका बैठकीत वाचलेलं आहे न उठता। तर हे सारामृताचं पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचलेले आहेत। आणि ह्याच्यात जी आपली नॉर्मल कथा असते, तुम्ही हे वाला पुस्तक घ्या जर तुम्हाला स्वामींचं करायचं असेल तर गुरुवार। तर ह्या पुस्तकात तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेले तारक मंत्र तुमच्या वेळेनुसार 7 किंवा 11 किंवा असं 21 वेळा तुम्ही म्हणू शकता। सो आपली कथा आहे जी रेग्युलर बाकीच्या पण आपण महालक्ष्मीचं वगैरे करतो, तर पण जशी कथा असते तशी पण ह्याच्यात एक कथा आहे। आणि स्वामींची आरती वगैरे करायची खूप जास्त अवघड नाही, थोडंसं हे फटणंच फक्त खूप वेळ लागतो तेवढंच। पण काहीतरी एखादी गोष्ट आपण देवाला जेव्हा देतो तेव्हाच देव तो 4 पट करून आपल्याला देतो। तर आपल्याला देवाला फक्त आपल्याकडून भक्ती पाहिजे होती, भक्ती पाहिजे असती तर तीच देणं खूप जास्त महत्वाचं आहे। फोन आलाय, असू दे। तर बघा, आता माझं सगळं झालेलं आहे। आता वाजले 5:30 होत आले। तर माझी पूजा वगैरे सगळं झाले, फक्त आरती मागे ठेवली आहे मी। आता नैवेद्य करायचे आधी, आणि उद्यापन म्हटलं तर खूप सारे त्यासाठी कंटिन्यू बघत राहा की माझं 9 गुरुवारचं उद्यापन कसं होत आहे ते। तर मी आता आधी स्वयंपाकाला लागते। पूजेची मांडणी मी तुम्हाला दाखवते। नॉर्मल दिवा ठेवलाय, स्वामींची मूर्ती आणि स्वामींचा फोटो, एक नारळ ठेवला इथे, एक फळ आणि सारामृताचं पुस्तक आहे, शंख, जपमाळ, अशा काही गोष्टी आहेत की ज्या की पूजेला महत्वाच्या आहेत। तर हे मी असं सिंपल पद्धतीने मला जमेल तशी स्वामींची पूजा करते। तर आता मला मुलांना वगैरे जेवायला घालायचं, एक जोडपं पण जेवायला घालायचं। तर जोडपं असं बाहेरचं कोणी नाही बोलवलं, मी मम्मी पप्पांनाच बोलवले, म्हटलं की तुम्हीच या, तर ते येतीलच तोपर्यंत स्वयंपाक करून घेते। तर 6:45 आणि स्वामींच्या मंदिरात वगैरे पण जायचं। तर आता बघूयात कसं काय होतंय ते। खरं तर मी ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट केला, कारण माझा आज दिवसभर घरातलं काम आणि पूजा वगैरे सगळं करून घेतलं, आणि मग म्हटलं एकदाच नंतर दाखवावं तुम्हाला सगळं। ठीक आहे, चला मग स्वयंपाक करते। तर बघा, मम्मी पप्पा आले पण आणि आमचा स्वयंपाक पण रेडी झाला। आता वाजलेत 7:15। तर स्वयंपाक मी तुम्हाला आल्यावरच दाखवते। तर आम्हाला जायचंय स्वामींच्या मंदिरात, तर खूप उशीर झालाय, पप्पांना जायचंय नाईटला, त्याच्यामुळे जरा घाईते। तर जेवायला वाढताना मी तुम्हाला दाखवेल की आजचा स्पेशल असा मेनू काय ते। तर चला, तर बघा आता आलोय मंदिरात। गर्दी तर एवढी नाहीये, तसं लवकर आलोय, आज 7:30 आलोय, पण एवढी काही गर्दी नाही वाटत असतो। लास्ट टाइम भात होता, तर आज मस्त असं उपीट आहे। मी काय मेनू आहे, तर बघा आजचा स्पेशल मेनू आहे इथे, पनीरची भाजी प्लस वांग्याचं भरीत प्लस काय प्लस आहे खीर, शेवयांची मस्त अशी, आणि त्या प्लस आहे वरण आणि भात आणि पापड। तर हा आहे आजचा मेनू उद्यापनाचा। खरं तर पुरणपोळी करायची होती, पण पुरणपोळी मी परवाच केलेली लक्ष्मीपूजनच्या दिवशी, आणि सारखं सारखं पोळी नको वाटतं, लहान मुलं पण खात नाहीत, हे जोग खात नाहीत घरात, तर ती तरी कशी खाणार आहेत, म्हणून मग नाही केलं, म्हटलं हे असंच करावं ना मग। तर आता शंभू गेल्या पोरांना बोलवायला, सगळी त्याची मित्रमंडळी गोळा करायला, भुगायत कुणा कुणाला आमते बोलून ते कळलं। तर आरती वगैरे झाली आणि आता इथं जेवायला पटकन बसवलेलं मम्मी पप्पांना, पण ह्यांच्यासोबतच बसवले मुलांसोबत, तेच की पप्पांना जायचं होतं कामावर, 9 वाजता त्यांना निघायचं होतं, आणि आता 8:15 होते, म्हणून मग म्हटलं की तुम्ही पण बसा त्यांच्यासोबतच। मम्मी पप्पांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि सगळ्या मुलांना टिक्का वगैरे लावला,
शंभूची बघा किती मस्ती चालली आहे तिथं. शंभूचे फ्रेंड होते त्याच्यामुळे शंभू खूप भाव खात होता की माझे सगळे फ्रेंड्स आपल्या घरी आले जेवायला म्हणून शंभू खूप भाव खात होता त्यांच्यात. अरे उभा लावायचा असतो गोल का तो म्हणला ना गोल म्हणून. तर आता हे सवासने बसले जेवायला. पड डोकं टेकून पड हळू हळू शंभू शंभूची बघ गाय तर जेवण वगैरे झालं तर आता म्हटलं आता एक जोड पाय म्हणजे ऑफकोर्स लेडीजला ओटी भरणं गरजेचंच आहे तर म्हणून मग ओटी भरली मम्मीची आणि पप्पांना तर काय पॅन्ट पीस शर्ट पीस तर काय मला घरात सापडत नव्हता म्हणून मग एक शॉल सापडली मग तीच पप्पांना दिली आणि मग पप्पांचं तेवढ्यातच भागवलं. तर आधी पप्पांना शॉल देते आणि नंतर मम्मीला. खरं तर पीस त्या साडीत होता पण तरी पण एक्स्ट्राचा असावा म्हणून मग मी व्हाईटवाला पीस ठेवला त्याच्यावरती. आता तुम्हाला असं वाटायला नको की व्हाईट पीस का घातला पण साडी तर कलरफुल आहे ना तर चालतं मला तरी वाटते. आणि हे पण व्हाईटवाले पीस सगळे मला 16 सोमवारला चाललेले आहेत असे ओटीतच घातलेले आहेत कारण सोमवारच्या वेळेला घालतात. सो मग मी पण मम्मीला दिला तो आणि साडीत तर पीस आहेच ऑलरेडी. तर अजून ह्या पोरांचं होतं जेवायचं पप्पांना जायचं म्हणून ह्या दोघांना आधी ह्यांचं काम केलं. आता पोरांची तर ओटी नाही भरता येणार म्हणून त्यांना फक्त पैसे देणार आहे जे की त्यांना कुरकुरे बिरकुरे खायला येतील आहे का नाही. तेवढ्यावर खुश होते झालं का रे आवरा तुझ्यात आणि उज्ज्वलमध्ये दोघांना काय काही फायदे होतील काहीतरी घेतो का नको. ठीक आहे उठो फिर उठो बस करो जेवढा खाया उतना शंभूला शंभूला पण द्यायचे मग दर शंभू तुला राईट हँड मध्ये घ्यायचे असतात बाळा पैसे पप्पांना ₹5. तर बघा झालं जेवण वगैरे झालं मम्मी पप्पा तर काय त्यांचं जेवण झालं की लगेच गेले त्याच्यानंतर आमचं पण जेवण झालं भांडी वगैरे सगळं आवरलंय. तर एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही जर माझा फर्स्ट ब्लॉग बघितला असेल जे की मी स्वामींचं सोमवार गुरुवार धरायला स्टार्ट केलेलं तर त्यावेळेला मी मंदिरात जाऊन आहे ना म्हणजे मी संकल्प केलेला की 11 गुरुवार धरणार पण मी बाहेर आल्याच्या नंतर ते गुरु होते त्यांनी मला सांगितलं की 11 गुरुवार नसून 9 गुरुवार करा 9 गुरुवारचं व्रत करा. तर म्हटलं आता ठीक आहे संकल्प तर तो केलेला 11 गुरुवारांचा पण म्हटलं ठीक आहे आता ते गुरु म्हणतायत तर त्यांचा पण मान राखला पाहिजे म्हणून मी 9 गुरुवारांचं घरी आल्यानंतर परत स्वपूजा म्हणताना मी परत संकल्प केला की मी 9 गुरुवार करेल म्हणून. पण झालं काय मी आज संकल्प माझे सगळं मी गुरुवार सगळे काउंट केले तर माझे बरोबर 11 गुरुवार झालेले आहेत. तर स्वामींनी खरं तर 9 गुरुवारचंच मी ठरवलं होतं पण चुकून मी आधी संकल्प केलेला 11 गुरुवार त्यावेळेला मला माहीत नव्हतं. तर खरं म्हणजे आता बघा ना 9 गुरुवार मी नंतर ठरवला पण जो मी फर्स्ट संकल्प केलेला मंदिरात नारळ खडीसाखर ठेवून 11 गुरुवारांचा तर माझे 11 गुरुवार स्वामींनी करून घेतलेच बरं का ते घेतलेच करून म्हणजे मला ते मला कळलं पण नाही माझ्या नकळं ते 11 गुरुवार माझे झाले. पण उद्यापन पण छान झालं मुलांना वगैरे जेवण वगैरे झालं मस्त झालं छान वाटलं आणि स्वामींचं दर्शन पण झालं तर खरंच छान झालं. आता प्रचिती तर बघा आता देवाकडून ऑफकोर्स प्रत्येक गोष्ट पाहिजे ह्याच्यासाठी आपण घरी काही करत नसतो. देव जे देतोय ते चांगलं देतोय आणि त्याची परतफेड म्हणून कदाचित मी उपवास करते असं मला वाटतंय की देव आपल्याला एवढं सगळं देतो म्हणून त्यासाठी काहीतरी करावं ह्यासाठी उपवास करते. तर ज्या कोणी ताईंना गुरुवारचं माझं हे सगळं पाहिजे होती माहिती तर त्यांना ती कदाचित भेटली असेल कळाली असेल. जर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता मी तुम्हाला कमेंटमधून त्या गोष्टींचा अन्सर देईल. ठीक आहे किंवा मला इन्स्टावरती व्हिडिओ करा मी तिकडे तुम्हाला ऑडिओ कॉल करून त्या गोष्टी सांगेल. तर चला तर मग नेहमीप्रमाणे आजच्या स्वामींच्या व्हिडिओला तर खूप सारं प्रेम द्या आणि स्वामींचा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. खूप साऱ्या कमेंट करायचे की तुम्ही केलेल्या कमेंट वाचायला खूप आवडतं. तर आता खूप म्हणजे खूप दमली आहे कारण आज पूर्ण ते सारामृत आणि हे स्वयंपाक हे ते खूप सारं पठण पण झालं आणि या एनर्जीच नाही राहिली आज त्यातनं. तर चला तर मग खूप झोप पण आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. हां कर.